आम्हाला इथे आपल्याला बोलण्यासाठी हा जो छोटासा जो छोटीशी संधी आम्हाला इथे मिळाली त्या संधीबद्दल सात संधी महाराजांचे आम्ही सदस्य आभारी आहोत. आम्हाला इथे तुमच्यासमोर अभंग आणि भारुडाद्वारे केवळ 25 ते 30 मिनिटाच्या आतमध्ये हा कार्यक्रम सर्व तुम्हाला समजावून सांगायचा आहे. तर आम्ही लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करतो कारण की वेळ खूप कमी आहे आणि कमी वेळामध्ये खूप काही काही बोलायचं आहे. तर विठ्ठलाच्या भजनाने आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल प्रचंड अन्यायाच्या विरोधात
जिथं पिकणारा आंबा सगळ्या देशात जातो, जिथं पिकणारा फणस, जिथं पिकणारा काजू, जसं आपल्या इथं ऊस बाजरी कापूस जसं उत्पादन होतं तसं कोकणामध्ये आंबा फणस पोपळी काजू या गोष्टीचं उत्पादन होतं. मासेमारी तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहे कारण तिथं समुद्र आहे. तर या ठिकाणी अणुऊर्जा नावाची एक फॅक्टरी राक्षसाच्या रूपाने येते. मौलिक आपल्याला सांगितलं जात आहे की अणुऊर्जा आपल्याला वीज देईल. सगळेच लोक शहरातून आले असतील काल पुण्याच्या गावाकडून शहरात आल्यावर या चमचमांनी डोळे दिसत असते. आपल्या गावाला 16-16 8-8 तास वर्ष गेले बरोबर काय. शेतकरी रात्री 12 वाजता पाणी सोडायला जातो आणि शेतकऱ्यांना रात्री 12 वाजता अंधार केल्यामुळं सात सावून येण्याच्या अनेक घटना आपण ऐकलेल्या आहेत. ही वीज तयार करणारे ही अणुऊर्जा कंपनी प्रति तुम्हा आम्हाला गरीब मिळेल का नाही याची गॅरंटी नाही, पण तुम्हा आम्हाला गरीब आला त्याच्यातून होणारे परिणाम नक्की मिळतील. या अणुऊर्जा कंपनीनं हवा खराब होते, या अणुऊर्जा कंपनीनं पाणी खराब होतं, या अणुऊर्जा कंपनीनं
हवा कमी करा, या विजवर उतरा, लोकांना जागृत करा, एकीने चला लढाया, अरे बाबी तुंदरे कार्यक्रम संपेल नलका तंत्र